नमस्कार 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 दौलतवाडीकर कसे आहात? आणि आपला नेहमीचा फुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसताय ना का? खूप छान वाटलं की आज आम्ही दौलतवाडीमध्ये आलो, तुमचा गाव पाहिला, आम्ही फिरलो सगळीकडे. या गावच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि मला विशेष वाटलं की एकाच गावातून उमेदवारीसाठी तीन तीन उमेदवार उभे राहिलेले आहेत, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. या तीनही उमेदवारांना आम्ही सगळे शुभेच्छा देतो आणि सगळ्या मतदार बंधू भगिनींना एवढंच आवाहन करतो, आपलं जे मत आहे ते योग्य उमेदवारालाच तुम्ही द्या. या निवडणुकांसाठी चला हा वायू द्यायचे आमच्या टीमतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. आमचं पॉइंट बोला की कुणाला मत द्यायचं हे सांगा की अख्ख्या गावकऱ्यांना. बाकीची भाषणं आहेत ते बोलतील ना. नमस्कार. मला एवढंच सांगायचंय की आपलं एक एक मत खूप महत्वाचं आहे, त्यामुळे प्रत्येकाने कृपया मतदान कराच. आणि नुसतं मतदान करणं गरजेचं नाहीये, तर ते योग्य उमेदवाराला आपलं मत गेलं पाहिजे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्या उमेदवाराला तुम्ही तुमचं मत द्या जो तुमचे प्रॉब्लेम समजून घेऊ शकतो, जो ते सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतो. हा म्हणजे अंजली बहिणी ना, अंजली बहिणींचा जरा आमच्याबद्दल बोला की. मी विनंती करतो श्रेया बुगडे यांना की कृपया तुम्ही दोन शब्द बोला. हा चालते की. नमस्कार. खर तर आज मी इथे एकटी आलेले नाही, म्हणजे हे दोघं तर आले आहेतच माझ्या बरोबर, पण माझ्या अत्यंत दोन लाडक्या अभिनेत्री माझ्या बरोबर आलेल्या आहेत. आणि त्या कोण आहेत हे तुम्ही ओळखायचे ओळखणार. पहिली अभिनेत्री तुम्ही अचूक ओळखलेली आहे. आता दुसरी अभिनेत्री, माझी खूप आवडती अभिनेत्री आणि माझी खूप चांगली मैत्रीण सुद्धा. आधी मी एक गाणं गाणार आहे माझ्या पिक्चर मधलं आणि तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्हाला कळेल की मला कोणाबद्दल मी बोलतेय. आणि गाणं असं आहे, जपून 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 जा रे पुढे धोका आहे. सहिता म्हणकर तर ह्या गाण्याचा मतितार्थ असा आहे आत्ता या ठिकाणी म्हणण्याचा की जर तुम्ही जपून आत्ता मत दिलं नाही तर पुढे खूप मोठा धोका आहे आणि त्याचं नुकसान तुम्हालाच भरावं लागणार आहे. तर पुन्हा एकदा इथे कोल्हापूरकर जे सगळे जमलेले आहेत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, ऑल द व्हेरी बेस्ट. सगळे जे निवडणुकीला उभे राहिलेत, थँक्यू सो मच कोल्हापूर फॉर कॉलिंग मी, आय लव्ह यू ऑल. सगळ्यांनी माझा धडा माझा झाला पाहिजे. हे पप्या, अरे रातच्या टायमाला असं डोसकं हात लावून बसू नये. आता काय चांगलं झालंय बापू, दर येळेला त्या अंजलीबाईला आपण आडकाठी आणतोय आणि ती सहजासहजी निसटते. नशीब तिच्या बाजून आहे बापू, आपण डोक्याला हात लावून बसलो काय आणि नाही बसलो काय, सगळं सारखंच. म्हणजे आपण हरणारा इफेक्ट झालंय म्हणा एक पप्या. मग आता हरणारच आहे आपण, तर आपटा कशाला देऊ की ना चोडून. हे माननीय परेश पाटील इतक्या सहजासहजी नाच सोडत नसतोय. आम्ही हरणाऱ्या पार्टीत राहू कशाला. हे विकायच नाही. हे कोण म्हणलं हरणार? हे हरबास हरबास असे कोण म्हणलं हरणार रे?
यो माननीय परेश पाटील हरून जिंकणार आहे लक्षात ठेवायचं. पण तसं तर काय दिसणं झालंय आम्हाला आता. पप्या अरे आपल्या पार्टीतले कार्यकर्ते मरगळ्यात मरतात. जिथं तिथं ती अंजली आपल्याला तोंडावर पाडायला लागली. अरे अजून किती दिवस माती खायची सांग की. आम्हाला वाटलं पंचायतीचं मेंबर हो पण काहीच नाही. असं काय करलाय इतक्या लवकर असं हातपाय गाळून जाऊ नका. जोश आणा जोश. जोश आणलं की सगळी कामं होत्यात. अरे किती बी जोश आणला तरी अख्खं गाव अंजलीच्या मागं असणार आहे. नाही सगळं गाव नाही फक्त बायका आणि त्या बायकांबरोबर नवरो बी. बापू असं काहीतरी करायला पाहिजे की नाही. ह्या गावातले सगळे बापाई मंडळी आपल्या बाजूने यायला पाहिजे. अहो नुसतं बायकासनी पातळ वाटून फिरवता येते पण माणसासनी आपल्या बाजून कसं फिरवायचं. आपण शर्ट पीस आणि पॅन्ट पीस वाटू का त्यांना. हे असल्या थुकरट कारणाला गरीब माणसं बोलणार होत. मग आता हे बघ पप्या. अरे गरीब माणसं वळू तुझ्याकडनं मग बघ इलेक्शन तुझ्याच हातात आहे. होय बापू पण तेच कस. मी एक बोलू. बोला लोकशाही आहे ना. हे बघ गरीब माणूस भुलतो तो बाईने बाटलीला. आता बाटलीचा डाव फिरच गेलाय. आपण बाईचा डाव टाकला तर. अरे गरीब माणसाच्या काजात हात घालूया की आपण. ह्या टायमाला तुझ्या बाण चापेल तर काय. मला ऍक्सिडेंट झाली तर त्यापैकी डॉक्टर कुठली. बापू चांगलाच नाद दिसतो की तुम्हाला नाही. अरे असं का करतोय जे खरं आहे ते सांगितलं ना. एक नंबर सांगितला ना बापू. पपेदा बायालो जोश मी येईल कार्यकर्त्याच्या अंगात. जोश वाले थांबा जरा. बापू या गावात पुरुष मतदानाचा टक्का लय जास्त आहे. हे आपल्याला मिळालं पाहिजे पण ही काळजाला हात घालणारी बाई गावणार कुठं. मी आहे की माझ्या ओळखीची पार्टी बोलूया का. बघितलं सगळं जाऊ दे. पैसे किती घेणार बघा. पैशाचं तुम्ही बघा. पर ती बाई जर गावात आणली काय आय आय नाद खोळा सगळ्यांच्या अंगात जोश येणार बघा. हा बापू म्हणजे मला असलं काही पटत नाही. हो माननीय परेश पाटील मी नाही त्यातल्या आणि कडी घाला आतल्या असं करू नकस. अरे लावणी बघत नाहीस मी कधी. बघितल्या नाहीत असं फेटे उडवल्यात. हा मग पण प्रॉब्लेम काय आहे बापू. आता मी माननीय परेश पाटील आहे ना. तुगा पैसे खर्च होणार म्हणून नाटक करू नकस. अरे मोठी मोठी नेतं बी असल्या लावण्या ठेवत्यात. अरे मग आपण बी ठेवू की. खरंच आपण लावणी ठेवूया. हा लावणी झाली तर आमचा पाठिंबा नाहीतर आमचा राम राम. ए ए ए आली बस आली बस आली बस. मी जायला सांगितले बस खाली. ठीक आहे समजा कार्यकर्त्यांची इच्छा आहे ना. मग या दौलतवाडीत लावणीचा फड येणार म्हणजे येणार. चिंगिनिंग चिंगिन. हो आपण गावातल्या पारावरच भरवूया कार्यक्रम. हो नाही तुम्ही सगळी प्रोजेक्टरची व्यवस्था करून ठेवा. हा मी आणि कल्पना ती गावात सगळीकडे जाऊन सांगतो त्याची काही काळजी करू. नाही मी अजून त्यांच्याशी नाही बोलले पण होईल सगळं. हा ठेव. काय जोरदार सुरू वाटत कार्यक्रमाची तयारी झाली. हो जेवण झाल्यावर भेटूयात आपण. आओ जाऊ बाई गावाकडची माणसं जेवण खाणं झाली की नाही लगेच झोपून जातात 8:30-9 वाजता. मग दुसऱ्या दिवशी पाट उठून झाडलोट धारा हे समद करून मळ्यात जायला लागतंय त्यासनी. नाही बराबर आहे तुम्ही शिटीत ना आला असा तेव्हा तुम्हाला हे समजा माहीत नसणार पण आम्हाला विचारत जावा की. हो जाऊ बाई तासाभर असं कार्यक्रम आहे तेवढ्यानं काही होत नाही. आणि आता गावातही लोक 11-11 वाजेपर्यंत टीव्ही बघत जागे असतात. मला विचारत जा. हा नमस्कार मी मगाशी फोन केला होता. आलेत का सर. हा द्या ना. हा
हाँ नमस्कार सर, मी अंजली गायकवाड बोलते दौलतवाड़ी थी। हाँ मला VVPAT मशीन ची माहिती द्यायची होती आमच्या गावात। हाँ VVPAT ची माहिती देणारा कार्यक्रम ठेवायचा हो आज संध्याकाळी। काय अच्छा बरमाज नाही जमणार। बर ठीक आहे, नाही नाही काही हरकत नाही, मी पोस्टपोन करते कार्यक्रम। हो ठेवते। काय झालं त्यांचं झालं बाय? हां त्यांना जमत नाहीये, पोस्टपोन करावं लागेल। ते असं आहे बघा, तुम्ही भी कने जाऊ बाई, अहो कार्यक्रम आधी फिक्स करायचा असतोय आणि मग नंतर जाहीर करायचा असतोय। हा तर समधी मेहनत वाया जाणार का नाही फुकटच्या फाकट? आमचा प्रचार करायचा होता ते उभी राहिला। दोन तीन दिवसात करूया। बर थांबा थांबा जरा, ए चंदे आमचा फोन आण जरा। दे थांबा। हॅलो पप्पा। हां हां आम्ही ठीक आहे ठीक आहे। बर ऐका की ते आम्ही गावात मतदान जागृतीसाठी ते इलेक्शनच मशीन असतंय का नाही त्याची जागृती करायचं म्हणत होतो। त्याच नाव काय म्हणला तो? VVPAT। VVPAT हा, अहो ते मशीनचं नाव VVPAT। हा तर तुमच्या ओळखीत कुठली कंपनी आहे काय जी इथल्या अडाणी माणसाने जरा त्याच्याबद्दल माहिती दिली? हाय ना बघ, मग आज संध्याकाळी 8-8:30 वाजता जेवण झालं की पाठवून द्या की। हा चालतंय चालतंय। भय 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 ठीक आहे ठेवू मग। अहो करायला लागतंय पप्पा, गाव सुधरावं म्हणून आम्ही लई मेहनत घ्यायलोय बघा। हा हा ठीक आहे चालतंय। थँक्यू थँक्यू पप्पा थँक्यू। आम्ही गावकऱ्यांच्या एवढं भल्याचा विचार करतोय तर आमच्या पप्पांना आमचं लई कौतुक वाटलं। अहो मग ताई साहेब तुम्ही हायच थोर समाज सुधारक। हा पण हे आपल्या आडाने गावकऱ्यांनी कळलं तर खरं नव। बर जाऊ बाई, आता कार्यक्रम कॅन्सल करायची काय गरज नाही, आपला कार्यक्रम जसा ठरला होता तसाच होणार। वा मोठं काम केलं तुम्ही, थँक्यू। लागते मी तयारीला। हा ताई साहेब आपल्याच पायावर धोंडा कसा मारून घ्यावा हे तुमच्याकडनं शिकाव बघा। म्हणजे अव ठरलेला कार्यक्रम कॅन्सल झाला असता तर ती मास्तरीन तोंडावर पडली नसती का? तू उलटा विचार करून बघ, गावच्या भल्यासाठी आम्ही यो कार्यक्रम ठरवला असं जर गावभर झालं तर ते चांगलंच आहे का नाही? आमच्या पप्पांचा माणूस येणार आहे म्हणल्यावर यो कार्यक्रम आमचाच होणार बघ। हा म्हणजे संधी मेहनत या मास्तरीची पर टिमकी आपली वाजणार। करेक्ट, गावासाठी यो चांगला कार्यक्रम आम्ही ठरवलाय हे ढोल बडवून सांगायचं बघ चंदे। हा मास्तरीनच एकटी चांगला उपक्रम राबवू शकते असं नाही तर आम्ही भी करू शकतोय हे दावायचं। हा आता गावभर आज संध्याकाळी निसती आमची चर्चा असायला पाहिजे। वय वय सासूबाई तुमचा आशीर्वाद असाच असू द्या बर का? तमाशा म्हणजे लय भारी चानस गावलाय आपल्याला। अरे लोकांनी भुलवाला लावून आणलीस, एक नंबर जबऱ्या काम केलं बघ। बापू आपलं काम एक नंबर जबऱ्याच असतंय दादा, एक नंबर विंबर काही नाही, सगळा फिअस होणार आहे। कसं झालंय चा आता? चहा कसा होणार? तू एवढं मोजून मापून चहा पत्ती टाकतीस, साखर टाकतीस, म्हणजे रोजचा सारखा चहा होणार ना? सपाक लय साखर टाकल्यावर शुगर होती माणसाला, म्हणून सपाकच चहा प्या। बापू बघितला काय? जेवण आणली का तर ब्लड प्रेशर, आणि चहा सपक का तर डायबिटीज। रोग लांब ठेवण्यात एक नंबर आहे बरं आमची बायको, ते गायकवाडाचा रोग मी हीच लांब ठेवणार आहे। अरे ठेवायलाच पाहिजे, माझ्या रेणूच माझ्या मन। हे गावाला सांगा, मला सांगून काय फायदा आहे? पप्प्यादा थांब की जरा। सुरेखाताई झालं
कौतुक करून झालं तुमचं? या आता हात जावा आणि चहा प्या. मी सांगितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. काय रे तोंड का पडलं तुमची? कसला फियास्को? हे आपल्या लावणीचा. अरे ते का म्हणून? अहो गावभर आम्ही दोघं तांगड्या तोडल्या. सगळी अंजलीबाईच्या कार्यक्रमात जाणार आहे म्हणतात. अहो एक सुद्धा माणूस लावणीला यायला तयार नाही. काय म्हण लोकशाहीच्या कार्यक्रमाला जाणार आहे. बघितलं का बापू? बघितलं ही अंजली कशी गावाला भजनाला लावा लागले ते. इथं लावणीचा झणझणीत रस्ता सोडून लोकशाहीचा आंबील पाच आले गावात. अरे तमाशाची गोडी या शहरात आलेल्या बाईला काय कळणार? काय तर गावातलं वातावरण बिळाळणी करून सोडलं या बाई. हो बापू आपला सगळा कार्यक्रम फ्लॉप आहे. कोण येणार नाही त्याच काय करायचं? होय नाही नाही म्हणायला लागले सगळी. नाही नाही काय नाही नाही कार्यक्रम व्हायलाच पाहिजे. पैसे वाटल्यात मी. अरे पैसे मोजलायच नव मग होऊन देखील लावणीचा कार्यक्रम. आपण बघू गाव गेलो तुम्ही. हो बापू आपण लावणी बघायला पैसे मोजले नाहीत. मी गावातल्या माणसांच्या काळजात हात घालायला पैसे मोजल्यात. लावणी व्हायलाच पाहिजे. अहो पण सगळे नाही म्हणले त्याच काय? काय करायचं? काय बापू सुस्तय का? काय काय सुस्तय का? ए देवा हे बघ माझ्या आबरूचं खोबरं करू नकोस रे. संधी तयारी झाल्या. लोक तेवढं लावणीला येऊ देत बाबा. माझा कार्यक्रम व्यवस्थित पार पडू दे. लोकशाहीला काय बी करून सुरुंग लागलाच. अहो आजचा कार्यक्रम विशेष आहे बघा. तेव्हा लय भारी झाला पाहिजे. विशेष नाही हो साधाच तर आहे. अहो आपण एकमेकांचे हिरत आहे पण कार्यक्रम एकत्र करतोय म्हणल्यावर विशेषच की. हा मग आहे विशेष. विशेष आणि महत्वाचा सुद्धा. बर ते ना आपण कुणाला मतदान करणार ते कळणार मशीन आहे ना ते. हो हा नाही म्हणजे असं मशीन प्रेमासाठी मी पाहिजे होत बघा. काय का? म्हणजे बघा आपलं प्रेम आपल्या माणसाला बरोबर जाते का नाही याची खातरजमा झाली असती हो म्हणून म्हणलं. काय झालं? मला माहितीच नव्हतं. काय की तुमच्या आयुष्यात अजून कोणीतरी आहे म्हणून? हो नाही नाही कुणी पण नाही. तुम्हीच आहे की फकस्त? नाही नक्की आहे कोणीतरी. हो नाही नाही कुणी बी नाही. पण असलं खुळ कुठनं शिरलं तुमच्या डोस्क्यात? कुठनं म्हणजे? आता तुम्हीच तर म्हणालात ना तुमचं प्रेम कुणाला जात हे कळणार मशीन हवंय म्हणून. असं मशीन तेव्हाच लागतं जेव्हा एकापेक्षा जास्त उमेदवार असतात. नक्की तुमच्या आयुष्यात कुणीतरी अजून आहे. नाही नाही उदाहरण. अहो माझ्या आयुष्यात फक्त तुम्ही एकाच उमेदवार आहे बघा. नाही मशीन पाहिजे असं उगाच नाही म्हणालात तुम्ही. नाही नाही ते मला नकोय असलं काय मशीन बिशीन. मला माहिती आहे माझं प्रेम कुणाला मिळतंय ते. कुणाला सांगा ना. कुणाला हसताय काय? सांगा कुणाला. कुणाला म्हणजे? तुम्हाला आणि तुम्हाला. अहो तुम्ही एकच प्रेमाचा उमेदवार आहे माझ्यासाठी आणि ते कवाच बिनविरोध निवडून आलंय. माझं जे काय प्रेम आहे ते फक्त तुम्हाला आणि तुम्हाला. माहिती आहे मला. माझ्यासाठी सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच फक्त एकमेव प्रेमाचे उमेदवार. तुम्ही एक बरं झालं की नाही? तेव्हा ते 7वी 5वी 8 नव्हती नाही तर माझा फॉर्म कवाच बाद झाला. तात्या तुम्ही इकडे काय करताय? मला दिसत पण नाही ना.
माझे कान बाद झाले, डोळे नाही, डोळ्याचं ऑपरेशन झालंय. बस 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 आता नुसता दुरडाच दुरडा. हेड सर म्हणायचं मला. भादू काय नाही, ते लावणीच यमक जुळतय का नाही ते बघत होतो. आपण लपून तिकडे बघूया. वहिनींचा लोकशाहीचं कार्यक्रम चुकून आलो. आपण काय चुकी तर करत नाही बरं. हे यायच्या आधी विचार करायचा. आता आम्ही 10 मिनिटं कार्यक्रम बघूया आणि मग जाऊ. अरे पप्पाच्या कार्यक्रमात आलो या सगळे गाव आले. अगोदर वग होणार बरच कळते माझ्या तुला. वसत तुम्ही काय वसत, तुम्ही त्या इलेक्शनच्या कार्यक्रमाला का नाही आला? आता इलेक्शनचं सोड, आपल्या तालमीतले सगळे पोरे लावणीला गेला चोरून. लावणी ती कुठे आहे? अरे त्या मिंचेच्या मळ्यात. हा चल त्याच टाहणत आणू. चल अहो पण वसत गावात लावणी आणली कुणी? हे गेलं चुलीत, आधी आपल्या पोराशी आणूया. चल बघू. हो नाही वसत काय ते समजे माणसांच निघून मला कार्यक्रमाला जायचं. अरे पण माणसं बी तिकडेच गेल्यात. वसत ते लावणीला ना मी कसं लावणीला नवा माणसं आणाला. चल 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 पण ऐका की वसत मी निघतो. नाही म्हणजे ही सगळी अरेंजमेंट तुम्ही आधीच करायला पाहिजे होती. आणि कार्यक्रमाची वेळ सुरू झाल्यावरती तुम्ही कसं माणसांना बोलवलं जात? नाही कसं आहे, माणसांना बोलवण्याची जिम्मेदारी यांची म्हणजे आमच्या जाऊबाईंची होती. खरं अहो काय हे जाऊबाई, ही कसली अरेंजमेंट आहे? हा कुठे आहेत तुमच्या पॅनलची माणसं? समधी गायब. बघा तो दोष माझा नाहीये, मला फक्त वेळेत पोहोचायचं आहे, मला उशीर होतोय, जाऊ देत मला. अहो थांबा की जरा इतकी इतक्यात. अहो तुम्ही मगापासून सारखं सारखं एकच सांगताय. आपण एक काम करूया, बघा उद्या किंवा परवा करूया. हा निघतो मी आता. नाही नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही कार्यक्रम सुरू करा. नाही म्हणजे आलेल्या बायकांचा वेळ नको वाया जायला. ठीक आहे. नमस्कार. आज आपण VVPAT या मशीन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर VVPAT म्हणजे काय? अलीकडच्या काळात बटन दाबलं की लगेच मतदान होत, पण आपण दिलेलं मत हे योग्य व्यक्तीला मिळालं की नाही हे खात्री करण्यासाठी VVPAT हे मशीन असतं. आता मी तुम्हाला एक छोटीशी फिल्म दाखवतो VVPATची. बघा म्हणजे नेमकं काय त्यातलं ते तुम्हाला समजेल. बघूयात आपण. हे गेले तेही तिकडेच. सुरेश भाऊजी यांना अजून कसा काय कोणाचा पत्ता लागला नाहीये? कुठे गेले असतील सगळे? अहो तुमच्या पुढे कुठला आलाय माननीयपणा? कलेच्या पायात नतमस्तक होतो हा माननीयपणा. बघितलं सगळी गावण माणसं सारखीच, वर
आतून कीर्तन आणि आतन तमाशा हे बाकी बरोबर बोललास हा पण मी काय म्हणतोय गावासाठी होऊन जाऊ दे की काहीतरी ठीक आहे मग हे गाणं गावासाठी आपल्याला संदेश निघून जायचं ना अहो तिकडे कार्यक्रम खोल लागतात माणूस मगाशी वस्ताद आणि पैलवानाबद्दल काहीतरी बोलत होता ती काय शिव्या घालतात का बघूया त्याचे चार रट्ट हाणूया आणि मग जाऊया तूवर थांब हे कोण वाट चुकलंय पाखरू अव पाहुण अव काय हुडकताय काळीच गमावली त्यांच अस वय अव पाहुण अव इकडे या आपण तुमच्या काळजाचा तपास करू नाही ते काय माझे दोस्त आले तिकडं त्यासनी घ्यायला आलोय तुम्ही काय लोड घेऊ नका सर अव जरा इकडे बघा एवढा का राग आमच्या कलेवर लवकर नाद आला नाही ताई अहो अहो ताई तसं काय नाही अहो राग नाही बाईला ताई म्हणायची फॅशन आली का काय आजकाल कलियुग बाई कलियुग ए राणा जा नाहीतर काय बाईच्या कलेत उगीच डिस्टर्ब नको ऐ तू खाली बस उगाच मधी मध्ये चोच मारायची गरज नाही आम्ही दोघ बोलतोय ना व ओ पाहुण अव जरा बघा तरी इकड अहो राणादा बाईच्या वारस झोपा राहत नाही अहो भाऊराया अव जरा थांबा तुम्हाला गावची शपथ आहे एक पाऊल बी पुढे टाकलं तर राणा आता गावची शपथ घातली आहे म्हणल्यावर थांबायला लागते बघ चल 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 काय करताय हो बाई जो राणा माझा पट्टी आहे आणि या भागातला एक नंबरचा पैलवान आहे आम्ही बी एक नंबर लावणी करतो म्हणलं जरा बघा आमची कला आवडली तर दाद द्या
अंजावा काय राणा दादा बक्षील ना व आता एवढं मायेन सांगताय म्हटल्यावर बसायलाच पाहिजे की राणा चल बघू चल 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 चल